गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरात व्यवसायामध्ये असलेल्या सातपुते परिवारांना आता डीके किड्स अँड लेडीज वेअर हे नवं दालन सुरू केलं आहे. संगमनेर शहरात गेली 40 ते 50 वर्षांपूर्वी स्वर्गीय दामोदर पुंडलिक सातपुते परिवारानं सन 1977 संगमनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारत चौकात डीके टेलर नावानं दुकान सुरू करून डीके उद्योग समूहाची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली. स्वर्गीय दामोदर सातपुते यांना त्यांचे बंधू स्वर्गीय तात्याबा सातपुते यांनी खंबीर साथ दिली, त्यामुळे डीके टेलर हे दुकान अल्पावधीतच संपूर्ण तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलं. त्यांचे थोरले चिरंजीव चंद्रकांत तात्याबा सातपुते आणि स्वर्गीय संजय तात्याबा सातपुते यांनी डीके टेलर या दुकानाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. ग्राहकांचा विश्वास संपादन करत या डीके उद्योग समूहाची भरभराट पुढे सुरू राहिली. विलास तात्याबा सातपुते यांनी सन 2000 स्वर्गीय दामोदर सातपुते यांचे कनिष्ठ चिरंजीव विलास सातपुते यांनी संगमनेर शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी मालदाड रोडवर श्रीनाथ सुपर मार्केट हे किराणा दुकान सुरू केलं, तर बांधकाम करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावं या उद्देशाने मालदाड रोडवरील तिरंगा चौकात चंद्रकांत सातपुते यांचे चिरंजीव रुपेश चंद्रकांत सातपुते यांनी 2019 डीके ट्रेडर्स हे दुकान सुरू केलं, तर विलास सातपुते यांचे चिरंजीव मयूर सातपुते यांनी याच मालदाड रोडवरील तिरंगा चौकात डीके हार्डवेअर हे दुकान सुरू केले. सातपुते परिवारातील मुलं विविध व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहिलेत, मात्र महिला देखील या व्यवसायात आल्या पाहिजे. तसेच या परिवारातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून याच मालदाड रोडवर सौभाग्य मंगल कार्यालयासमोर असणाऱ्या त्यांच्या जागेत चंद्रकांत सातपुते यांच्या सून ज्योती रुपेश सातपुते यांनी डीके किड्स अँड लेडीज वेअरचं दालन सुरू केलं. या दालनाचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आणि जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. कधी बाजारभाव कोसळतात, कधी आसमानचे संकट येतं, तर कधी सरकारच्या रूपाने सुद्धा संकट येत असतं, आणि या सगळ्या चक्रामध्ये शेतकरी हा नेहमी भरडला जात असतो. तर शेतकऱ्याला हा सगळा आगबट्ट्यातच व्यवहार करावा लागतो. तर जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये बाहेर पडून वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये गेलं पाहिजे. त्याप्रमाणे 1970 सुरू केलेला हा व्यवसाय आज खऱ्या अर्थाने नवीन पिढीने अत्यंत कष्टाने आणि कर्तव्यकारीने पुढे नेत आहेत, तो असाच पुढे जाऊ अशी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि डीके किड्स अँड लेडीज वेअर हे सौज्योती आणि श्री रुपेश यांनी सुरू केलेला उपक्रम आहे, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने, विशेषतः आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी महसूल मंत्री थोरासाहेब यांच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा देतो. शेतकरी आता त्यावेळी शेतीचा एक किती पुरावस्था आजही आहे, त्यावेळेस अधिक होती, आणि त्यातून एक उद्योगाला सुरुवात झाली, आणि बघता बघता आज त्या उद्योगाने खूप चांगलं स्वरूप धारण केलं आहे. त्यांचे अनेक आता किराणा स्टोअर आहे, त्याचप्रमाणे नवीन किड्स अँड लेडीज वेअर हे सौ ज्योतिताई आणि रुपेश यांनी सातपुते हे सुरू करत आहेत. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले माननीय ॲडव्होकेट बाबासाहेब गायकर, संतोषजी मांडेकर, नानासाहेब वाघ, बजरंगजी वाकळे, तसेच सर्वच चंद्रकांत सातपुते या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, विलासराव सातपुते, भाऊसाहेबजी सातपुते, माजी उपसरपंच गुलेवाडी, असे सर्व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने डीके टेलर्स, डीके किड्स अँड लेडीज वेअर यावेळी संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक बाबासाहेब गायकर, मोहन करंजकर, संतोष मांडेकर, उद्योजक बजरंग वाकळे, नानासाहेब वाघ, हॉटेल वेदसचे मालक तुळशीराम भगत आदींसह सातपुते परिवाराचे नातेवाईक, आप्तेष्ट मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. उपस्थितांचं स्वागत चंद्रकांत सातपुते, विलास सातपुते, रुपेश सातपुते, मयूर सातपुते, ज्योती सातपुते, सुनील सातपुते आणि गोविंद सातपुते परिवारानं केलं. दीपावलीच्या निमित्तानं खास ग्राहकांसाठी डीके किड्स वेअरमध्ये 2000 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू तसंच प्रत्येक खरेदीवर 10% डिस्काउंट दिला जाईल, त्यामुळे ग्राहकांनी एक वेळ भेट द्या असं आवाहन ज्योती सातपुतेंनी केलंय. नमस्कार, मी रुपेश चंद्रकांत सातपुते. 1977 आमचे आजोबा स्वर्गीय दामोदर पुंडलिक सातपुते यांनी टेलरिंग व्यवसायाला सुरुवात केली, त्याचबरोबर त्यांनी शेती आणि टेलरिंग अशा दोन व्यवसायातून एक प्रगती आपल्या मराठी माणसाने त्या क्षेत्रात केली. त्यानंतर आमचे आजोबा स्वर्गीय आमचे सुलते स्वर्गीय संजय तात्याबा सातपुते यांनी किराणा श्रीनाथ किराणा म्हणून किराणा दुकान चालू केले. त्यानंतर मी स्वतः डीके ट्रेडर्समधून स्टील आणि सिमेंटचा व्यवसाय सुरू केला. आता एक आमच्या आजोबांशी आणि आमच्या काकांची एक इच्छा होती की टेलरिंग व्यवसायाला पुढं कंटिन्यू ठेवण्यासाठी
तर एक कापड व्यवसाय हा आपण केला पाहिजे की जे डी के टेलर नाव आहे हे नंतरही लोकांच्या मनात राहिलं पाहिजे हे ठेवण्यासाठी मी या व्यवसायात आता पदार्पण केलं आहे. या भागातील लोकांची मागणी बघता या भागात लेडीज आणि किड्स असं उत्कृष्ट दालन कुठे नव्हतं यासाठी आम्ही उत्कृष्ट पद्धतीने सगळे वस्तू लहान मुलांसाठी लागणारे विविध आयटम्स त्यात मग लेडीजचे कपडे आणि नवीन आयांसाठी लागणारे सगळे गाऊन टॉप आम्ही ही आधी नवीन आयांसाठी किंवा छोट्या मुलांसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आम्ही ह्या माध्यमातून या डी के किड्स आणि लेडीज या दालनातून लोकांना पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जशा लोकांच्या मागण्या असतील त्या पण आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्या पुरवण्याचा लोकांना प्रयत्न. एस एन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर.